नमस्कार, रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, ज्युनियर विभाग, सौ स्वाती पाटील मॅडम मराठी विषयाचं अध्यापन करणार आहेत. इयत्ता 11वी मराठी युवक भारती हे जे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तक मध्ये आपण गद्य विभाग पाहणार आहोत. गद्य विभागामधील पहिला पाठ जो आहे तो म्हणजे माम. हे पाहण्याअगोदर मला थोडा एक संदेश द्यायचा आहे. विद्यार्थ्यांनो, 10वीचं वर्ष संपलं की प्रत्येकाला ओढ लागते कॉलेजला यायची. परंतु जागतिक महामारी कोरोना याचा प्रादुर्भाव प्रसार जास्त असल्यामुळे आज आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत. आणि या कोरोनावर मात करण्यासाठी प्रत्येकानं स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. या काळजीबरोबर स्वतःची प्रतिकार क्षमता वाढवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपलं ज्ञानार्जन ज्ञान घेणं हे थांबवून चालणार नाही. आणि त्यासाठी आपण ऑनलाईन लेक्चरची सुरुवात केलेली आहे. आपला पहिला जो पाठ आहे यामध्ये मराठी युवक भारती हे जे पाठ्यपुस्तक आहे ते खरोखरच सुंदर आहे. गद्य आहेत, पद्य आहेत, उपयोजित मराठी आहे, व्याकरण आहे आणि नाटक ही गोष्ट हे साहित्य कसं आहे याची यामध्ये ओळख करून दिलेली आहे. सगळ्यात जमेची बाजू या पाठ्यपुस्तकामध्ये आहे ते म्हणजे उपयोजित मराठी. उपयोजित मराठीमध्ये साहजिकच तुम्हाला या जीवनामध्ये काहीतरी करायला हवं आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्या दृष्टीनं सूत्रसंचालन असू द्या, रेडिओ जॉकी असू द्या, अनुदिने असू द्या, ब्लॉग असू द्या, तर कसे तयार करायचे याविषयीची माहिती आहे. आणि त्याचबरोबर संस्कार कसे असावे आणि संस्काराबरोबर आपण माणुसकी कशी जपली पाहिजे, संयमता कशी असावी, नम्रता कशी असावी या दृष्टीनं सुद्धा त्या ठिकाणी अनेक या ठिकाणी जे धडे आहेत, कविता आहेत, हे आपल्याला काय करत आहेत, प्रेरणा स्तोत्र ठरतात. आज आपण या पाठ्यपुस्तकातील गद्य विभागातील मामू हा पाठ पाहणार आहोत. गद्य आहे मामू. या पाठाचे लेखक आहे शिवाजी सावंत. हा पाठ ज्या पुस्तकातून घेतलेला आहे तो ते पुस्तक म्हणजे त्या ठिकाणी लाल माती रंगीत म्हणे. लाल माती रंगीत म्हणे या पुस्तकातून म्हणजेच या व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेला आहे. आता शिवाजी सावंत हे साहित्य क्षेत्रातील एक मानबिंदू आहे, मोठे लेखक आहेत. यांचा परिचय करून देत असताना शिवाजी सावंत यांचा जन्म 1940 साली झाला तर मृत्यू 2002 झालेला आहे. हे सुप्रसिद्ध कादंबरीकार आहेत. त्याचबरोबर मृत्युंजय ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आहे आणि ही कादंबरी म्हणजे लेखन कर्तृत्वामधील एक शिखर आहे. साहजिकच चरित्रात्मक कादंबरी लेखन करणं ह्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि तो त्यांना काय आहे त्यांचे आवडीचे क्षेत्रसुद्धा आहे. छावासारखी कादंबरी असू द्या, मृत्युंजय असू द्या, त्याचबरोबर युगंधर असू द्या, लढत असू द्या, या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. अशी म्हणे
असे नमुने, मोरावळा, लाल माती रंगीत मणे हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. शेलकासाज, कांचनकण हे ललित लेखन प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार भेटलेला आहे. सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने जवळजवळ 5 वेळा त्यांना सन्मानित केलेला आहे. पूनमचंद भूतोडिया हा बंगाली पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पुणे विद्यापीठातर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे 1990 ह्या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी त्यांच्या साहित्याचं नामांकन झालेलं आहे. आता मामू हा पाठ जो आहे हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे. आता साहजिकच आपल्याला 12वीमध्ये निबंध लेखन हा एक प्रकार आहे, 10 मार्काचा असतो. यामध्ये व्यक्तिचित्रणात्मक निबंध असं लिहायचं असतं. आता त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं चित्रण करायचं असतं, पक्षाचं असेल, इतर कशाचंही असू द्या, परंतु व्यक्तिचित्रण करताना ते कसं केलं जातं, कसं करावं याचं बोलकं उदाहरण म्हणजे हा पाठ आहे. एखादं व्यक्तिचित्रण करत असताना केवळ बाह्यांग त्या ठिकाणी वर्णन करून चालत नाही, तर त्या व्यक्तीचं अंतरंगसुद्धा कसं आहे हे सांगण्याच्या दृष्टीनं एक उत्कृष्ट पाठ म्हणून या ठिकाणी आपणाला मामू हा पाठ शिवाजी सावंताचा अनुभवता येतो. आता साहजिक आहे, हे जे व्यक्तिचित्रण आहे हे लाल माती रंगीत म्हणे या व्यक्तिचित्र संग्रहातून घेतलेलं आहे. आता हेच व्यक्तिचित्र शिवाजी सावंतांनी का निवडलं असेल, तसं ते पाहिलं तर हे व्यक्तिचित्र काय असं भलं मोठं आहे असंही नाही, भव्य दिव्य काय आहे असंही नाही, पण साधं आहे. परंतु त्याला अनेक पैलू आहेत. आता साहजिक आहे, हे व्यक्तिचित्र देशप्रेमी आहे, स्वाभिमानी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, नम्रता आहे, उदारता आहे, दुसऱ्याला मदत करण्याची उर्मी त्याच्यामध्ये आहे. अनेक गोष्टी त्या व्यक्तिचित्रपाठीभोवती गुंपलेल्या आहेत. आणि असं व्यक्तिचित्रण हे आपल्याला काय केलेलं आहे, अभ्यासाला ठेवलेलं आहे. साहजिक आहे, या वयोगटातील विद्यार्थ्यांनी तुम्ही हे गुण संपादन करणं गरजेचं आहे. नम्रतासारखा गुण असू द्या, संवेदनशीलतेसारखा गुण असू द्या, देशप्रेमासारखा गुण असू द्या, मातृप्रेम असू द्या, ह्या गुणाचा लवलेश आपल्यातही असतो, पण तो जोपासला कसा पाहिजे, त्यावेळेला माणूस शेवटपर्यंत समाधानी आनंदी कसा राहतो आणि तो आपल्याला हवा हवा असा का वाटायला लागतो याचं बोलकं उदाहरण म्हणजे आपण प्रत्यक्ष पाटाकडे वळायचं आहे. आणि पाटाकडे वळत असताना हे व्यक्तिचित्रण हे विविध अंगाने कसं नटलेलं आहे, हे शिवाजी सावंतांनी कसं मांडलेलं आहे ते पाहत पाहत आत्मसात करत करत पुढं जायचं आहे. या पाटाचे परिच्छेद छोटे छोटे आहेत, मी एक एक परिच्छेद घेणार आहे, वाचणार आहे आणि त्याच्यावरती थोडक्यात थोडक्यात बोलत जाणार आहे. पहिल्यांदाच त्या ठिकाणी ओळख करून देत असताना हे व्यक्तिचित्र समाधानी वृत्तीचं कसं आहे हे सांगताना तिथं म्हटलेलं आहे, घन 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 थोराड घंटेचे टोलारवर टोल पडत राहतात, चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात, समाधानी चर्येने मामू स्टुलावरून खाली उतरतो, रांगा धरून उभे राहिलेले अणघड कोळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आळवू लागता. सुरुवातीलाच दिलेलं आहे, घन 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 घंटेचे टोल वाजलेले आहेत. आता ही थोराड घंटा, थोराड म्हणजे मोठी घंटा, थोराड म्हणजे मोठ्या घंटेची टोल, ही मोठी घंटा जी आहे वाडा आहे आणि वाड्यामध्ये ती शाळा भरत आहे. आणि वाड्याच्या भोवतीच्या ठिकाणी जी वरच्या बाजूला बांधलेली घंटा जी आहे ती घंटा स्टुलावर चढून त्या ठिकाणी काय करतो, मामू वाजवतो. आणि वाजवल्यामुळं शाळेची काहीतरी नियमावली असते, शाळा भरण्याला घंटा असते, प्रार्थनेची घंटा असू द्या, तासांची घंटा असू द्या, त्याचबरोबर शाळा सुटण्याची वेळेची घंटा असू द्या, ही घंटा वाजवण्याचं काम मामूकडे आहे. आणि ही त्या ठिकाणी घंटा वाजल्यानंतर साहजिकच मुलं त्या ठिकाणी आजूबाजूला जी मांगलेली आहे ती त्या ठिकाणी एकत्र यायला लागलेली आहेत. ही मुलं कशी आहेत, अणघड आहेत,
कशा आहे? अणघड म्हणजे अजून घडायचे आहे, हे नवे कोळी कोंब चैतन्याचे कोंब आहे। म्हणजे याचा अजून वृक्षात रूपांतर व्हायचं आहे। विद्या दान ते काय करतात, आता ग्रहण करण्यासाठी तिथे आलेले आहेत आणि विद्या घेत 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 हे मुलं काय होणार आहेत, हे कोंब वृक्ष रूपामध्ये परावर्तित होणार आहेत। असे हे चैतन्याचे ज्याच्यामध्ये सळसळत आहे, ज्या ठिकाणी उत्साह आहे त्या ठिकाणी उत्साहानं ते त्या ठिकाणी हे चैतन्याचे कोंब ही मुलं विद्यार्थी एकत्र जमलेले आहेत। आणि हे सगळं मामू काय करतोय, घंटा वाजवल्यानंतर स्टुलावरून खाली उतरलेला आहे। आणि स्टुलावरून खाली उतरल्यानंतर या जमलेल्या विद्यार्थ्यांच्या एका ओळीत उभा राहण्याकडे पाहतो आहे। मुलं एका ओळीत उभं राहतात, एका ओळीत उभं राहिल्यानंतर ते एका अज्ञात शक्तीला प्रार्थनेतून अळवितात। अळविणे म्हणजे विनंती, विनवणी करणे। म्हणजे विनवणी करणे। अशा अज्ञात शक्तीला प्रार्थनेतून ते काय करत असतात, अळवत असतात, विनवणी करत असतात। आणि हे सगळं त्या ठिकाणी मामू एका बाजूला उभं राहून शांतपणे समाधानी आनंदी वृत्तीनं पाहत असतो। त्याच वेळेला पुढं सांगितलेलं आहे, मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनी वाणाची सफेद दाढी कुरवाळती समूह प्रार्थना ऐकत राहतो। त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं, प्रार्थना संपते, जनगणाची इशारत मिळते। खांबाला रेललेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो। शांतपणे त्या ठिकाणी समाधानाने तो त्या विद्यार्थ्यांच्याकडे एक हात जोडून मन त्या ठिकाणी डोळे मिटलेले हे जे विद्यार्थी आहे एका अज्ञात शक्तीला प्रार्थनेतून त्या ठिकाणी विनवणी करतात, अळवतात, ते तो पाहतो। आणि त्याच वेळेला काय होते, जनगणाची इशारत होते। आता या ठिकाणी मामूचं देशप्रेम दिसून येतं। जनगणाची इशारत झाल्याबरोबर मामू सावधानतेचा पवित्रा घेतो, पायदा ठिकाणी दोन्ही जे आहे ते एका ठिकाणी घेतो, सावधानतेमध्ये उभा राहतो आणि जनगण सुरू होतं। ही झालं देशप्रेम। आणि हे मामूच्या वृत्तीमध्ये अंगामध्ये पूर्णपणे भिनलेलं आहे। आत्तापर्यंत या अणघड न घडलेल्या विद्यार्थ्यांकडे तो प्रार्थनेच्या वेळेला जो एक टप पाहत असतो तो मात्र आता सावधानतेचा पवित्रा घेऊन त्या ठिकाणी प्रार्थना काय कर जनगणला उभा राहिलेला आहे। हे झालं देशप्रेम। पुढं सांगितलेलं आहे, या शाळेचा मामू एक अवयव झालाय। गेली 40 वर्ष तो आपल्या अलीबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे। असे चैतन्याचे कोंब नाचवत आलाय। कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे। त्यानं 2 राज्य बघितली, संस्थानाचं आणि लोकशाहीचं। कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या त्यानं काय केलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत। आता मामू पहिल्या आपल्याला 2 परिच्छेदामध्ये त्याची समाधानी वृत्ती दिसली, दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्याचं देशप्रेम दिसलं, आणि तिसऱ्यामध्ये शाळेचा एक घटक अवयव कोण आहे, मामू आहे। मामूला मामू हा या शाळेमधील जो घटक आहे तो त्या ठिकाणी घंटा वाजवण्यास द्या, शाळेतील स्वच्छता असू द्या, बाकं लावण्या असू द्या, दप्तरामधले साहित्य व्यवस्थित ठेवणं असू द्या, सगळी जबाबदारी त्याच्यावर आहे। आणि त्यामुळं त्याला बाजूला काढून त्या ठिकाणी जमत नाही। त्यामुळं शाळा एक शरीर घेतलं तर त्या शरीराचा एक अवयव कोण आहे, मामू आहे। त्यानं 2 गोष्टी बघितलेल्या आहेत, एक संस्थान बघितलेलं आहे त्या ठिकाणी कोल्हापूर गादी, आणि दुसरं म्हणजे लोकशाही। या दोन्हीचा तो काय आहे त्या ठिकाणी, साहजिक आहे, दोन्ही गोष्टी पाहणारा असा हा मामू आहे। आणि साहजिकच त्या वेळेला त्या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या अनेक पिढ्या त्यामुळं त्या ठिकाणी त्यानं पाहिलेल्या आहेत। मामूच्या सफेद दाढी जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील, खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं।
महाराजांचा मुक्काम पणाळ्यावर पडला तर मामूला भल्या पाटे उठून साथीदारांसह 14 महिलांची पायपीट करावी लागली। पण ही आठवण सांगताना कुठे वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चरेवर तरळत नाही, उलट एका सच्चा सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुकड्यावर उतरते। डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जातं, सर फाटेचं धुक्यातनं पणाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं पर नाही झेपत। आता या परिच्छेदातून सच्चा स्वामी भक्त मामू कसा होता, तो राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा सेवक होता। त्याने एक आठवण सांगितलेली आहे, ही आठवण सांगताना शिवाजी सावंत सांगतात की त्याच्या बुड्या दाढीतील आता वयस्कर वृद्धत्वाकडे झुकलेला असा हा मामू आहे, त्याच्या बुड्या दाढीतील पांढरी चुनेवाळ्याची जी दाढी आहे पांढरी शुभ्र, त्या दाढीतील जसे अगणित केस आहेत तशा त्याच्या अनेक आठवणी आहेत। या आठवणीमधली एक आठवण तो इथं आवर्जून शिवाजी सावंतांनी त्याची सांगितलेली आहे। सुंदर अशी आठवण आहे, अभिमानास्पद अशी आठवण आहे, ती म्हणजे एकदा राजाराम महाराजांचा मुक्काम पणाळ्यावर होता आणि त्याच वेळेला कोल्हापूरच्या या सेवकांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं। मामू होता, मामूबरोबर साथीदार त्यांचे होते आणि महाराजांचा आदेश म्हटल्यानंतर त्या सर्व साथीदारांसह मामू त्या ठिकाणी पणाळ्यावर 14 मैलाची पायपीट करत गेला। आता ही 14 मैलाची पायपीट करत असताना विचार करा, त्यावेळेला काही डांबरी सडका नव्हत्या, त्यावेळेला काही अशा कुठली म्हणजे वाहनांचं त्या ठिकाणी साधन होतं असंही नाही, पण तरीही तो त्या ठिकाणी तो आणि त्याचे साथीदार त्या ठिकाणी रानावनातून काट्याकुटातून जंगलातून दगडदोंड्यातून खाचकळग्यातून स्वामी भक्त असा जो आपला मामू आणि त्याचे साथीदार आहेत ते 14 मैलाचं अंतर पार करून पणाळ्यावर पोचलेले होते। ही आठवण सांगताना कुठंही त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचा लवलेश नाही, त्याला अभिमान वाटतो आणि अभिमान एवढ्यासाठी वाटतो की स्वामी भक्त तो होता आणि अशी स्वामी भक्ती त्या साथ स्वामी भक्त असल्यामुळं साहजिकच त्याला याच्याबद्दल कधीही दुःख वाटत नाही। आजही जेव्हा त्याला ही आठवण विचारली तर तेवढ्याच उमद्या मनानं त्या ठिकाणी तो काय करतो ही आठवण सांग, साहजिक आहे स्वामी भक्ती अशी असावी। त्या ठिकाणी आता मला त्रास होतोय मी हे करणार नाही असं म्हणून चालत नाही, तर स्वामी भक्ती मामूसारखी या ठिकाणी जपली पाहिजे हेच या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी सांगितलेलं आहे। पण जाता जाता लेखकांना तो म्हणतो, सर त्यावेळेचं जे पहाटेचं हे आम्ही गेलेलं होतो चालत, त्यावेळेला धुक्यातून जाताना काहीच वाटलं नाही, पण आता वयोमान झालेलं आहे आणि वयोमान झाल्यामुळं आता मात्र ते झेपत नाही। आता त्या ठिकाणी साजिक आहे ही स्वामी भक्ती असणारा हा परिच्छेद झाल्यानंतर एक थोडीशी अशी गोष्ट आहे की संस्थानं विलीन झाले आणि असा इमानी चाकरवर्ग चौवाटा पांगला, चौवाटा चारी दिशांना। चौवाटा पांगला चारी दिशांना विभक्त झाला आणि साहजिकच त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून। संस्थानं खालसा झाली आणि त्याचबरोबर हे संपूर्ण जे स्वामी भक्त होते हे चारी दिशांना त्या ठिकाणी विखुरले गेले आणि त्यामध्येच मामूला या शाळेमध्ये काय झालेले आहे, शिपायाची नोकरी मिळाली। आता पुढच्या परिच्छेदामध्ये हा मामू याचा पेहराव पोशाख कसा आहे हे लेखकानं वर्णन केलेलं आहे। आता हे वर्णन करत असताना लेखक सांगतात, डुईला आबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट, जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साकडीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ जुन्या असलेली तुमान, पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे।
एक लक्षात घ्या, आपण एखादं व्यक्तिचित्रण लिहितो त्यावेळेला आपण असंच लिहितो की असं असं त्या व्यक्तीचा रंग गोरा आहे, असा पोशाख आहे, असे केसरचना आहेत, असं मांडत असतो. परंतु व्यक्तिचित्रण लिहिताना त्या ठिकाणी सुरुवातीचा कालखंड त्या व्यक्तिचित्रणानं कसा घालवलेला आहे आणि त्याचबरोबर आता पोशाखाचा म्हणजे पेहराव कसा आहे तो पाहायचा आहे. आता हे मांडत असताना तुम्ही जर ते पाठ्यपुस्तक जर त्या ठिकाणी पाठातील पाहिलं तर तुमच्या लक्षातील पाठाच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी त्या मामूचं काय आहे, एक चित्र आहे आणि या चित्रामध्ये त्याचा पोशाख पेहराव जो आहे तो दाखवलेला आहे. हा पोशाख कसा आहे तर डोईला, डोई म्हणजेच त्या ठिकाणी डोकं, आता डोईला त्या ठिकाणी काय आहे, आबोली रंगाचा फेटा, नेहरू शर्ट आहे, पांढरा शुभ्र नेहरू शर्ट आहे, त्याच्यावरती निळ्या रंगाचं जॅकेट आहे आणि निळ्या रंगाच्या जॅकेटामध्ये एका त्या ठिकाणी बटणाला एक चांदीची साकडी आहे आणि त्याला पॉकेट वॉच आहे, जे झाकायला उघडायला येतं ते त्यानं त्या जॅकेटच्या खिशात घातलेलं आहे. पायजमा त्या ठिकाणी जो आहे ती तुमांसारखी आहे, खाली चुने आहे आणि त्यामुळं साहजिक आहे तो पायजमा तुमांसारखा दिसतो. त्याचबरोबर पायात अगदी नव्या कोऱ्या अशा नाहीत पण जुन्या अशा काय आहेत, पंशू म्हणजे चपला आहे, चपलेचा हा पंशू म्हणजे एक प्रकार आहे, तो त्यानं काय केलेला आहे, पायात घातलेला आहे. परत बघा, शिवाजी सावंत यांनी या मामूचा पेहराव किंवा पोशाख कसा सांगितलेला आहे, डुईला म्हणजे डोक्याला आबोली फेटा, त्याचबरोबर अंगामध्ये नेहरू शर्ट आहे, शर्टावरती निळ्या रंगाचं जॅकेट आहे, जॅकेटमध्ये त्या ठिकाणी एक पॉकेट वॉच आहे आणि पायामध्ये त्या ठिकाणी तुमानाशी चुने वजा तुमानाशी आहे आणि खाली पायात जुन्या पुराण्या अशा काय आहेत, त्या ठिकाणी पंशू म्हणजे चपला आहेत. असा हा मामू त्या ठिकाणी काय झालेला आहे, या शाळेमध्ये शिपाई म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे. साहजिकच शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव, तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलं सकर, कुठं एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला उर्दूची शिकवण दे, एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात, मौलवी असू द्या, व्यापारी असू द्या, उस्ताद असू द्या, या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकले मामू. मामू हे व्यक्तिचित्र बहुआयामी असं आहे, त्याची जी वेगवेगळी रूपं जी आहे ती या ठिकाणी शिवाजी सावंतांनी सांगितलेली आहे. तो साहजिक आहे, या शाळेत शिपाई म्हणून रुजू आहे, शिपाई म्हणून तो काम करत आहे, सगळ्यांना त्यानं आपलंसं केलं आहे नाही असं नाही, पण भरपूर मोकळा वेळसुद्धा त्याला मिळतो. मोकळ्या वेळेत तो आळसामध्ये बसत नाही, तर त्या ठिकाणी मोकळ्या वेळाचा तो काय करत आहे, त्या ठिकाणी सदुपयोग करतो आणि हे सदुपयोग करत असताना मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये एखादा फळवाला असेल, व्यापारी असेल, तर त्याला गरज आहे, त्याला कुठेतरी जायचं आहे, तर तो लगेच तिथला ताबा घेतो आणि ताबा घेतल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला त्याचं काम करायला, फळवाल्याला त्याचं काम करायला बरं जातं. ज्या वेळेला फळवाला व्यापारी तो जेव्हा परत येतो आणि मामू तिथं बराच वेळ ते दुकान सांभाळतो, त्यावेळेला हे दुकानदार काय करतात, त्याला आपल्या खिशातून थोडीफार काय करतात, मदत करतात. तो बघत नाही किती दिले, दिले ह्याच्यामध्ये तो आनंदी असतो, समाधीने असतो, म्हणून तो एक प्रकारे व्यापारी आहे असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे, ती म्हणजे त्याला उर्दू येतं आणि उर्दू येत असल्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मुस्लिम अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांच्या बच्चा बच्चीला म्हणजे मुला मुलींना
तो काय करतो, उर्दूची शिकवणी देतो. आणि ही उर्दूची शिकवणी तो त्याला उर्दू येत असल्यामुळे देत असतो. साहजिकच तो त्या ठिकाणी काहींना मौलवी वाटतो आणि काही वेळेला तो उस्तादसुद्धा वाटतो. लेखक म्हणतात, शिपाई म्हणून तो या शाळेमध्ये रुजू आहे हे रूप सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी एक व्यापारी इतरांना मदत करतो हेही रूप त्याला त्याचं माहीत होतं. त्याचबरोबर उर्दूची शिकवणी देतो मौलवी म्हणून त्याचं रूप पाहायला मिळतं. आणि शेवटी उस्ताद म्हणून हे सुद्धा रूप त्याला त्याचं पाहायला मिळतं. अशा तऱ्हेनं शिवाजी सावंत यांनी या मामूचं पहिलं जे त्या ठिकाणी येणं कसं आहे त्याचं त्या ठिकाणी दोन संस्थान आणि लोकशाहीमध्ये त्याचं जे वावरणं आहे ते मांडलेलं आहे. अनेक आठवणीतील एक आठवण या ठिकाणी राजाराम महाराजांच्या कालखंडातील सांगितलेले आहे, त्याचा सच्चेपणा सांगितलेला आहे. आणि हे सांगत असताना कुठंही दुःखाचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावर कसा उमटत नाही हेही सांगितलेलं आहे. त्याचा पेहराव कसा आहे, पोशाख कसा आहे हेही तिथं मांडलेलं आहे. आणि त्याची विविध रूपं जी आहेत ही विविध रूपंसुद्धा त्या ठिकाणी काय केलेले आहेत, लेखकांनी सांगितलेले आहेत. आज आपण या ठिकाणी हा पाठ जो आहे यातील हा जो एवढा जो भाग आहे इथं आपण थांबणार आहोत. उरलेला पुढील जो पाठ आहे, उरलेला भाग जो आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.